ला शिंदे सरकारला नेमकं तुम्हाला काय वाटते भाजप आणि यांचे दोघं किती दिवस यांचे हे टिकेल? 1 ऑगस्टपर्यंत हे सरकार टिकेल, नंतर सरकार कोसळेल असं अनेक राजकीय परिपक्व असलेल्या व्यक्तींचं मत आहे. स्वतः खडसे साहेब त्यामध्ये बोललेत आणि मला असं वाटतं की न्यायमूर्ती रमणाच्या खंडपीठासमोर जो निर्वाळा येईल 1 तारखेला, त्यामध्ये बंडखोर आमदाराच्या विरुद्ध जर कौल गेला आणि महाविकास आघाडी सरकारच्या बाजूला जर निकाल लागला तर महाराष्ट्रामध्ये हे सरकार कोसळून राष्ट्रपती राजवट लागेल, जे भाजपला अपेक्षित होती, अपेक्षित आहे. आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये गुजरातच्या निवडणुका आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका लावण्याचा घाट हा भाजपकडून आखला जातो आहे. माझा एक अंदाज असा म्हणतो किंवा काही लोकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येतं की डिसेंबरमध्ये जर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर त्याचं वेगळं वाटून घेऊ नये. सरकारला 1 महिना झाला आहे, मी नेहमी सांगत आलो हे औढ घटकेचं सरकार आहे. माननीय सुप्रीम कोर्ट न्याय देणार, न्याय करणार आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये एक वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण तयारी आहे. आमचे आमदार तुम्हाला महाराष्ट्रात 100च्या वर निवडून आलेले दिसतील.